नमस्कार, मी तन्मय केतकर। क कायद्याचा या चॅनलवरील प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे की हक्क सोडपत्र आणि बक्षीसपत्र ह्यातला मुख्य फरक काय आहे। आता एक लक्षात घेतलं पाहिजे की हक्क सोडपत्र असो किंवा बक्षीसपत्र असो, ह्या दोन्ही दस्तांनी किंवा या दोन्ही करारांनी एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेची मालकी ही दुसऱ्याच्या लाभात हस्तांतरित होते किंवा एखाद्या व्यक्तीचे मालमत्तेतले हक्क हे दुसऱ्या व्यक्तीच्या लाभात हस्तांतरित होतात। मग आता जर दोन्ही दस्तांनी एकाची मालमत्ता दुसऱ्याला हस्तांतरितच करायची आहे, तर मग हक्क सोडपत्र कधी करावं आणि बक्षीसपत्र केव्हा करावं? सर्वसाधारणतः जर वडिलोपार्जित मालमत्तेमधला आपण हक्क इतर कोणाच्या लाभात सोडत असू, तर त्याच्याकरता हक्क सोडपत्र करणं हे जास्त योग्य ठरतं। आणि जर तुम्हाला स्वकष्टार्जित मालमत्ता कोणाला विनामोबदला म्हणजे बक्षीस देऊन टाकायची असेल, तर त्याच्याकरता आपण बक्षीसपत्र करू शकतो। हक्क सोडपत्र आणि बक्षीसपत्र यामधला अजून एक महत्त्वाचा फरक असा आहे की बक्षीसपत्र एकदा म्हटलं की त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा मोबदला हा असूच शकत नाही। मात्र जर हक्क सोडपत्र असेल, म्हणजे एखादी व्यक्ती आपले हक्क दुसऱ्याच्या लाभात सोडत असेल, तर असे हक्क सोडण्याकरता मोबदला असू शकतो आणि असं मोबदल्यासहित हक्क सोडपत्र निश्चितपणे करता येतं। थोडक्यात काय, तर हक्क सोडपत्र हे वडिलोपार्जित मालमत्तेकरता करतात, तर बक्षीसपत्र हे सर्वसाधारणतः स्वकष्टार्जित मालमत्तेकरता करतात। तसंच हक्क सोडपत्रामध्ये मोबदला असू शकतो, तर बक्षीसपत्र हे बंधनकारकरित्या विना मोबदलाच असणं हे अत्यंत आवश्यक आहे। पुढचा प्रश्न आहे, हक्क सोडपत्रावरून खरेदी खत होईल का? आता मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं की एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या मालकीचे किंवा त्याचे हक्क दुसऱ्या व्यक्तीच्या लाभात सोडते, तेव्हा त्याकरता हक्क सोडपत्र करतात। मग हे हक्क सोडपत्र जे आहे ते विना मोबदला किंवा मोबदल्यासहित कसंही असू शकतं। या हक्क सोडपत्राने नक्की होतं काय, तर वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क किंवा हिस्सा असलेली व्यक्ती तिला असलेला हक्क किंवा हिस्सा हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या लाभात सोडून देत असते। साहजिकच ज्या व्यक्तीच्या लाभात अशा हक्क सोडपत्राने एखाद्याचा हक्क किंवा हिस्सा आलेला आहे, ती व्यक्ती त्या हिस्श्याचं खरेदी खत निश्चितपणे करून देऊ शकते। कारण हक्क सोडपत्राने त्या हक्क सोडपत्राद्वारे त्या हक्क सोडपत्रातला जो लाभार्थी आहे त्या व्यक्तीला त्या मालमत्तेचा किंवा त्या मालमत्तेतील काही हक्काचा पूर्ण अधिकार मिळालेला आहे, ते पूर्णपणे त्याच्याकडे हस्तांतरित झालेला आहे। साहजिकच एकदा मालमत्ता आपल्या नावावर हस्तांतरित झाली म्हणजे आपल्या नावावरची मालमत्ता आपण निश्चितपणे विकू शकतो। म्हणजेच ज्याच्या लाभात हक्क सोडपत्र झालेलं आहे तो त्या अनुषंगाने पुढे खरेदी खत निश्चितपणे करून ती मालमत्ता विकू शकतो। पुढचा प्रश्न आहे, एखाद्या कराराची जर महसूल अभिलेखात म्हणजे सातबारावर नोंद करायची असेल, तर त्याच्याकरता करार लिहून देणाऱ्याची सही लागते का? आता एक लक्षात घेतलं पाहिजे की नोंदणीकृत करार आणि त्याची महसूल अभिलेखातील नोंदणी हे दोन विभिन्न प्रकार आहेत। नोंदणीकृत कराराने मालमत्तेचं हस्तांतरण होत असतं, तर महसूल विभागाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेद्वारे एखाद्या करारानुसार जर हस्तांतरण झालं असेल, तर त्या अनुषंगाने सातबारावरील नावांमध्ये बदल करण्यात येतो। आता हे सातबारावर बदल करण्याकरता जेव्हा एखादी फेरफार नोंद टाकली जाते, तेव्हा नियमानुसार ज्याचं नाव कमी होणार आहे किंवा ज्याला त्या मालमत्तेत हक्क किंवा हितसंबंध आहे असं अभिलेखावरून दिसत आहे, त्याला नोटीस पाठवली जाते आणि त्याची ना हरकत मागवली जाते। साहजिकच जर एखाद्याने आपली जमीन विकली असेल, तर त्या खरेदी खतानंतर जेव्हा त्या सातबारावर नवीन फेरफार टाकून नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा त्या फेरफाराची नोटीस
जमीन विकणाऱ्याला दिली जाईल आणि त्या नोटिसीला ना हरकत त्या जमीन विकणाऱ्याने देणं हे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात काय, नोंदणीकृत करारानंतर महसूल अभिलेखामध्ये जे बदल करायचे असतात त्याच्याकरता जमीन विकणाऱ्याची संमती किंवा ना हरकत ही निश्चितपणे प्रक्रियेचा एक भाग म्हणून आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या जमिनीवर बोर केल्याची नोंद जर तलाठी करत नसेल तर काय करावं. आता एक लक्षात घेतलं पाहिजे, जमिनीवर आपण जेव्हा बोर करता तेव्हा त्याची नोंद त्या सातबारावर होणं आवश्यक आहे. त्याकरता आपण संबंधित तलाठ्याकडे अर्ज दिला पाहिजे आणि नियमानुसार ज्या काही ठराविक दिवसात त्याने तो अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही केली पाहिजे. म्हणजे एक तर त्याने तो अर्ज स्वीकारला तरी पाहिजे, त्यानुसार नोंद केली तरी पाहिजे, किंवा ते नाकारलं तरी पाहिजे, म्हणजे तशी नोंद करण्याला त्याने नकार तरी दिला पाहिजे. किंवा तिसरा जो पर्याय आहे की त्याच्यावर काहीच कारवाई करायची नाही असं सुद्धा होऊ शकतं. आता पहिला जो पर्याय आहे, नोंद जर स्वीकारून नोंद टाकली प्रश्नच नाही, जर नोंद नाकारली तर त्याच्या विरोधात तुम्ही वरच्या अधिकाऱ्याकडे अर्ज किंवा अपील करू शकता. किंवा तलाठ्याने टाकलेली नोंद समजा मंडळ अधिकाऱ्याने नाकारली तर त्याच्या विरोधात तुम्ही RTS अपील दाखल करू शकता. तिसरा जो पर्याय आहे की नुसताच अर्ज स्वीकारून पुढे काहीच केलं नाही तर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला असे कागदपत्र सडवत ठेवण्याचा अधिकार निश्चितपणे नाही. कागदपत्र स्वीकारल्यावर त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करून त्याचं सोक्षमोक्ष लावणं हे कायद्याने बंधनकारक आहे. जर आपले कागदपत्र असे एखाद्या कार्यालयात एखादा अधिकारी सडवत असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही आधी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि नंतर मग जिल्हाधिकारी आणि अगदी राज्य शासनाकडे सुद्धा निश्चितपणे तक्रार करू शकता. पुढचा प्रश्न आहे, मंडळ अधिकाऱ्याविरोधात तक्रार कुठे करावी. आता एक लक्षात घेतलं पाहिजे, मंडळ अधिकाऱ्याविरोधात तक्रार म्हणजे एक तर त्याच्या विरोधात वैयक्तिक तक्रार होऊ शकेल किंवा त्यांनी एखादा जो आदेश केलेला आहे किंवा एखादा आदेशाने एखादी गोष्ट नाकारलेली आहे त्याच्या विरोधात तक्रार होऊ शकेल. जर त्याला मंडळ अधिकाऱ्याच्या एखाद्या अधिकृत आदेशाविरुद्ध तुम्हाला तक्रार करायची असेल तर त्याच्याकरता तक्रार करता येणार नाही किंवा तक्रार करून तसा उपयोग होणार नाही, तर त्याने जो आदेश दिलेला आहे जो आपल्याला अमान्य आहे त्याविरोधात SDO कडे म्हणजे प्रांत कार्यालयामध्ये अपील करणं आवश्यक आहे. कारण कोणताही सरकारी अधिकारी त्याच्या सरकारी कर्तव्यानुसार जेव्हा एखादा आदेश किंवा एखादं दुसरं काही काम करतो तेव्हा ते काम असं का केलं, असं का नाही केलं अशी तक्रार करणं कायद्याच्या चौकटीत बसत नाही. मात्र जर आपल्याला त्याचा आदेश मान्य नसेल तर कायद्याने आपल्याला त्याविरोधात अपील करायचा जो अधिकार दिलेला आहे तो आपण निश्चितपणे वापरू शकतो. दुसरा मुद्दा आहे की अशा अधिकृत आदेशाशिवाय इतर जर काही मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारी असतील तर त्याचा तक्रार अर्ज आपण त्याच्या वरिष्ठाला म्हणजे तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी किंवा अगदी राज्य शासनाला सुद्धा निश्चितपणे पाठवू शकता. कोणत्याही अधिकाऱ्याविरोधात जेव्हा लेखी तक्रार अर्ज प्राप्त होतो तेव्हा त्याच्यावर कारवाई करणं हे क्रमप्राप्त असतं. त्यामुळे जर आपल्याला मंडळ अधिकारी असा काही त्रास देत असेल तर त्याच्याविरोधात संबंधित तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि महसूल विभाग या सगळ्यांकडे आपण निश्चितपणे तक्रार करू शकता. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. धन्यवाद.